मंत्रिमंडळाच्या बाबतीत त्याचबरोबर अजितदादांच्या बरोबर आलेल्या खाते वाटपाच्या बाबतीत खूप चर्चा मीडियामध्ये रंगल्या, परंतु शासन आपल्या दारी हा कार्यक्रम थांबला नाही, हा कार्यक्रम तसाच सुरू होता। याचं कारण आम्ही ठरवलेलं आहे, या राज्यातल्या लाखो करोडो जनतेला जे त्यांचे अधिकार आहेत, त्यांच्यासाठी ज्या योजना केलेल्या आहेत, या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। यासाठी बिल्कुल काही जरी अडथळे आले तरी सुद्धा लोकांची बांधिलकी आमच्याशी आहे, आशिवा आपल्या सरकारची नाळ आपल्याशी जुळलेली आहे, त्यामुळे हे कार्यक्रम कायम सुरूच राहतील। आणि काही लोकांना वाटतं की आता तीन जण एकत्र आलेत कसं होणार, आम्ही सगळे समजूतदार आहोत। मी आणि देवेंद्रजी गेले अनेक वर्षाचे मित्र आहोत, त्यांनी 5 वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केले, त्यांच्या मंत्रिमंडळात मी देखील होतो, आता मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय, उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत, आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्या सरकारमध्ये आलेत। मी खरंच सांगतो, देवेंद्रजींचं मन फार मोठं आहे, हा मोठ्या मनाचा माणूस आहे, आणि खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून राहिलेला माणूस मला मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री स्वतःला कधीच समजत नाही, मी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून समजत नाही, माझे सहकारी, माझे सोबती, आणि त्यांनी असलेला त्यांचा अनुभव या राज्यासाठी वापरण्याचा आम्ही ठरवलेला आहे। त्यामुळे आणि अजितदादा देखील उपमुख्यमंत्री झाले, ते स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला, त्यांचा देखील त्यांनी आदर केला, हा त्यांचा मोठेपणा। त्यांच्यावर कलंक लावण्याचं काही काम करतात, मी तर जाहीरपणे कालही सांगितलं की राजकारणातला आणि आमच्या युतीतला खऱ्या अर्थाने कलंक नाही तर निष्कलंक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव अभिमानाने घेतलं पाहिजे, पण तेवढा मोठेपणा असावा लागतो, मनाचा दिलदारपणा असावा लागतो, त्याला कोतीवृत्ती कद्रूपणा असलेल्या माणसांकडून ते शक्य नाही। परंतु असू द्या, अजितदादांनी देखील काल सांगितलेलं आहे की मला सगळे लोक म्हणतात दबंग, मला म्हणतात मी कडक आहे, मी रेटून नेतो, पण तसं नाही बाबा, मी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे, सगळ्यांना सोबत, जे आमचे तिन्ही पक्षाचे आमदार आहेत त्या सगळ्यांना सोबत, त्यांच्यावर कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि मी देखील सांगतो, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्यासोबत आपले सहकारी 2 उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन, जेवढे 200 पेक्षा जास्तीचे आमदार आपल्या सोबत आहेत, खासदार आपल्या सोबत आहेत, एकावरही अन्याय होऊ देणार नाही, एकालाही खालचा वरचा असं आम्ही कमी करणार नाही, सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम हे आपलं सरकार करेल।